केंद्र सरकारने 2023-24 खरीप हंगामासाठी कापसाच्या किमान आधारभूत किमतीत अर्थात हमीभावामध्ये 640 रुपयांची वाढ केली. तिळाच्या हमीभावामध्ये सर्वाधिक 805 रुपयांची तर मुगाच्या हमीभावामध्ये 803 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रात खरीपातील मुख्य पीक बनलेल्या सोयाबीनचा हमीभाव 300 रुपयांनी वाढ करून प्रति क्विंटल 4,600 रुपये करण्यात आला, तर तुरीच्या हमीभावामध्ये 400 रुपयांची वाढ करून तो 7,000 रुपये करण्यात आला. केंद्र सरकारने बुधवारी म्हणजेच 7 जूनला खरीप 2023-24 या हंगामासाठी किमान आधारभूत किमती जाहीर केल्या. केंद्रीय कृषी मूल्य आणि किंमत आयोगाने आधारभूत किमतींच्या शिफारशी सरकारला सादर केल्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीच्या बैठकीत आधारभूत किमतींवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. पिकांच्या उत्पादन खर्चावर किमान 50% नफा देऊन हमीभाव निश्चित करण्यात आले असा दावा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केला. बाजरीला उत्पादन खर्चापेक्षा सर्वाधिक 82% अधिक हमीभाव देण्यात आला, तर तुरीसाठी उत्पादन खर्चावर 58% नफ्यासह हमीभाव जाहीर केला असंही गोयल यांनी सांगितलं. गेल्या 2 महिन्यांपासून कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले आहेत.